नमस्कार, मैं अमोल जगदाळे आपणा सर्वांचं स्वागत करतो टेक्नोसेव्ही टीचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर। डे 5 स्किल नंबर 6 गुगल फॉर्मच्या मदतीने ऑनलाईन प्रश्नपत्रिका तयार करणे। मला गुगल फॉर्मच्या मदतीने ऑनलाईन प्रश्नपत्रिका तयार करता येते। चला तर मग गुगल फॉर्मचा वापर कसा करायचा ते पाहू। सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये असलेला गुगल सर्च किंवा गुगल हा जो ऍप आहे हा ओपन करायचा आहे। आता या गुगल या ऍप मध्ये आपल्याला गुगल फॉर्म हा शब्द टाइप करायचा आहे, तो सर्च करायचा आहे। यामध्ये इथे खाली जिथे आपल्याला गुगल फॉर्म क्रिएट असं दिसतंय, त्या गुगल फॉर्म क्रिएट या शब्दावरती आपण क्लिक करणार आहोत। लक्षात घ्या, यावर क्लिक करताना कधी आपल्याला तो साइन इन असं विचारेल। गेल्या टॉपिक मध्ये आपण गुगल अकाउंट मध्ये साइन इन किंवा गुगल अकाउंट कसे उघडायचे ते आपण अभ्यासलेलं आहे। मग या गुगल अकाउंटने आपण याच्यामध्ये साइन इन करायचं आहे। माझ्या मोबाईल मध्ये गुगल अकाउंटने मी आधीच साइन इन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते आपल्याला विचारलेलं नाही। परंतु जर तुम्हाला विचारलं तर तिथे तुम्हाला साइन इन करावं लागेल। आता या ठिकाणी दोन ऑप्शन आपल्याला दिसत आहेत, पहिला म्हणजे गुगल क्रिएट ब्युटिफुल फॉर्म पर्सनल आणि दुसरा आहे बिझनेस। म्हणजे आपल्याला बिझनेस साठी तो गुगल फॉर्म तयार करायचा आहे। म्हणजे काही जण जसे आपल्या कंपनीचे सर्वे वगैरे करतात, त्याच्यासाठी ते लोकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी काही फॉर्म तयार करत असतात, तर ते बिझनेस साठी आपण त्याच्यावर क्लिक करू। परंतु आता आपल्याला पर्सनल साठी हा तयार करायचा आहे आणि म्हणून मी पर्सनलच्या इथे असलेल्या गो टू गुगल फॉर्म यावर क्लिक करणार आहे। आता अशा प्रकारची स्क्रीन आपल्या समोर ओपन झालेली आहे। वरच्या बाजूला हा जो ड्रॉइंगचा टूलबार आहे ती आहे आपली थीम। त्याच्या बाजूला आहे जे विमानासारखं किंवा ते त्रिकोणी चिन्ह दिसत आहे त्याला त्याच्यावरून आपण सेंड करू शकतो। आणि तीन टिंब जे आहेत त्याच्यामध्ये आपण सेटिंग मध्ये जाऊ शकतो। त्याच्या पुढे आपल्या गुगल अकाउंटचं सिम्बॉल दिसत आहे। खाली अनटायटल फॉर्म, म्हणजे या फॉर्मला आपण काही नाव दिलेलं नाही, आपण याला काही नाव देऊ शकतो। म्हणजे क्वेश्चन पेपर, आता मी समजा याला देतोय क्वेश्चन पेपर। आता क्वेश्चन्स आणि रिस्पॉन्स, म्हणजे तुम्ही हा जो पेपर तयार करणार आहात हा क्वेश्चन्स मध्ये येणार आहे आणि हा ज्यावेळेस विद्यार्थ्यांना तुम्ही सेंड करणार आहात त्यावेळेस त्यांचे आलेले रिस्पॉन्सेस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। आता आपण कोणताही पेपर किंवा प्रश्नपत्रिका तयार केलेली नाही किंवा कोणत्याही विद्यार्थ्याला ते पाठवलेले नाही, म्हणून इथे झिरो रिस्पॉन्सेस दाखवत आहेत। सुरुवातीला आपण क्वेश्चन पेपर कसा तयार करायचा ते आपण बघणार आहोत। आता इथे क्वेश्चन पेपर नाव डायरेक्टली आलेलं आहे। आता मी इथे याला नाव काय देतो की फर्स्ट अशा प्रकारे प्रथम सत्रांत सराव परीक्षा असं नाव मी इथे दिलेलं आहे। आता हा प्रश्नपत्रिका कोणत्या विषयाची आहे हे आपण डिस्क्रिप्शन मध्ये इथे देऊ शकतो। सब्जेक्ट याला आपण विषय म्हणू। विषय आपण देऊया विज्ञान। आता मुलांकडून आपल्याला काय अपेक्षित आहे, कोणते सुरुवातीला त्याची काही माहिती अपेक्षित आहे का, तर ती माहिती आपण कलेक्ट करायची आहे। त्यासाठी आपण पहिला सुरुवातीला त्याचं नाव लिहूया, विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव। ओके, आता विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव हे टाइप केल्याच्या नंतर इथे आपल्याला विचारतोय हा प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे। शॉर्ट आन्सर आहे,
पॅरेग्राफ आहे, मल्टी चॉईस आहे, चेकबॉक्स आहे, ड्रॉप डाऊन आहे, हे अशा प्रकारचे विविध ऑप्शन आपल्याला दिसतात। बऱ्याच वेळा तो काय करतो, स्वतःहून ऑटो सिलेक्ट करून टाकतो, ऑटो सिलेक्ट इथे केलं जातं, तरी सुद्धा आपण एकदा ते चेक करायचं आहे। तर विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव हे शॉर्ट आन्सर होऊ शकतं। आता त्याच्या खाली पहिला ऑप्शन आहे की या प्रश्नाचा डुप्लिकेट मला तयार करायचा असेल तर या पहिल्या चिन्हावरती मी क्लिक करणार आहे। त्याच्यानंतर हा जो डस्टबिन दिसतोय म्हणजे हा प्रश्न मला नको आहे, डिलीट करायचा आहे, तर इथे मी क्लिक करणार आहे। त्याच्या पुढे रिक्वायर्ड, रिक्वायर्डचा अर्थ असा आहे की हा प्रश्न विद्यार्थ्यांना, ही जी माहिती ही प्रत्येकाने भरलीच पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नाही, त्यासाठी या रिक्वायर्ड वर मी क्लिक करणार आहे। आता मला आणखीन याच्यामध्ये प्रश्न ऍड करायचा आहे, तर इथे बाजूला प्लसचं चिन्ह आहे खाली, त्या प्लस चिन्हावरती मी क्लिक करणार आहे। या प्लस चिन्हावरती ज्यावेळेस क्लिक करतोय त्यावेळेस इथे नवीन प्रश्न तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये मी विद्यार्थ्याची इयत्ता टाकतो। आता इयत्तामध्ये विद्यार्थ्यांनी मला असं वाटलं की ड्रॉप डाऊन मेनू द्यावा, त्याच्यामध्ये इयत्ता पाचवी पासून चालू करावा, फिफ्थ किंवा पाचवी लिहूया। ओके, हा झाला दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्न ऍड करतोय मी, स्टँडर्ड किंवा स्टँडर्ड झालेला आहे आपला तुकडी तयार करतो आहे, याला सुद्धा आपण मल्टी चॉईस देऊया किंवा चेक बॉक्स देऊया, त्याला तुकडी अ, तुकडी ब आणि तुकडी क, हा सुद्धा रिक्वायर्ड मध्ये टाकलेला आहे। आता इतकी माहिती पुरे झालेली आहे आपल्याला, विद्यार्थ्याचे विद्यार्थ्याचं नाव घेतलेलं आहे, इयत्ता घेतलेली आहे, तुकडी घेतलेली आहे। आता मुख्य प्रश्नपत्रिकेला आपल्याला सुरुवात करायची आहे। सुरुवात करण्यासाठी मी काय करतो की या आपण कंटिन्यू मध्ये पण ठेवू शकतो किंवा आपण जसं प्रश्नपत्रिकेमध्ये वरच्या बाजूला विद्यार्थ्याचे नाव वगैरे टाकण्यासाठी एक कॉलम वेगळा असतो आणि खाली त्याचे उत्तर लिहिण्यासाठी जागा असतात, तसं आपण जर केलं तर इथे खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला दोन आडव्या रेषा दिसतात, त्याच्यावरती क्लिक केलं की इथून पुढे नवीन प्रश्नपत्रिका तयार होणार आहे, नवीन सेक्शन तयार झालेला आहे। मग याच्यामध्ये आपण टाकू शकतो की सर्व प्रश्नांची उत्तरं देणे अपेक्षित किंवा कंपल्सरी म्हणतो आपण, सर्व प्रश्न कंपल्सरी। ओके, सराव परीक्षा, अशा प्रकारे आपण त्याची माहिती दिलेली आहे थोडीशी। आता प्रश्नांना मेन सुरुवात करत आहोत आपण, मुख्य प्रश्नपत्रिकेला सुरुवात करत आहोत। पहिला प्रश्न आपण टाईप करायचा आहे, आकाशाचा रंग कोणता। पहिला रंग आपण देऊया लाल, निळा, पिवळा, हिरवा। आता अशा प्रकारे आपण प्रश्न तयार केलेला आहे आणि या प्रश्नाला सुद्धा आपल्याला कंपल्सरी करायचं आहे। आता या ठिकाणी आपण काय करतोय, तर ही जी प्रश्नपत्रिका आहे याला आपण सेटिंग मध्ये जाणार आहोत आणि
या सेटिंग मध्ये गेल्यावरती आपल्याला तीन ऑप्शन दिसतात, जनरल, प्रेझेंटेशन आणि क्विझर्स. जनरल मध्ये आपल्याला विद्यार्थ्यांकडून त्यांचे ईमेल ऍड्रेस वर कलेक्ट करायचं असेल तर कलेक्ट ईमेल ऍड्रेस करा. लिमिट टू वन रिस्पॉन्स म्हणजे एका विद्यार्थ्याने एकदाच रिस्पॉन्स करायचा असेल तर लिमिट टू वन रिस्पॉन्स वरती क्लिक करायचं आहे की त्याने परत परत ते अटेंड करू नये, एका विद्यार्थ्याने एकदाच प्रश्नपत्रिका अटेंड केली पाहिजे यासाठी लिमिट टू वन रिस्पॉन्स वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रिस्पॉन्डंट कॅन एडिट आफ्टर सबमिट सी समरी चार्ट अँड टेक्स्ट रिस्पॉन्स. की त्याला सबमिट केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये काही एडिट करू शकतो का, किंवा त्याला समरी चार्ट टेक्स्ट रिस्पॉन्सेस हे त्याने तो परत बघू शकतो का, याच्यासाठी खाली आहे की त्यांना काय काय करू शकतो ते. प्रेझेंटेशन मध्ये आपण जातो तर शो प्रोग्रेस बार त्याला दिसलं पाहिजे, कोणत्या किती पर्यंत त्याचं पेपर सोडून झालेला आहे. शफल क्वेश्चन ऑर्डर म्हणजे जर जे आपण ऑर्डर दिलेली आहे, पहिला प्रश्न दुसरा प्रश्न, तर दुसऱ्या विद्यार्थ्याला ती ऑर्डर चेंज होऊन येणार आहे. दुसरा प्रश्न पहिला येईल किंवा तिसरा प्रश्न पहिला येईल, सगळी ऑर्डर चेंज होणार आहे, त्यासाठी आपण शफल क्वेश्चन ऑर्डर वरती क्लिक केलेला आहे. त्यानंतर क्विझल वरती क्लिक करायचं की ही एक प्रश्नपत्रिका आहे, म्हणजे क्विज कॉन्टेस्ट आपण घेतोय जसं, त्यासाठी मेक दिस क्विज वरती क्लिक करायचं आहे. आणि रिलीज ग्रेड आपण त्याला मार्क जे देणार आहोत, गुण जे देणार आहोत, ते इमिजिएटली आफ्टर इच सबमिशन. ही प्रत्येक सबमिशन झाल्यानंतर लगेच त्याला गुण दिले जावेत. किंवा दुसरं आहे ते लॅटर आफ्टर मॅन्युअल रिव्ह्यू, म्हणजे की तुम्ही स्वतः ते बघून प्रत्येकाचे जे उत्तर पाठवलेले आहेत त्यांनी स्वतः तुम्ही बघून नंतर त्याला गुण प्रदान करणार आहात, तर खाली लेटर आफ्टर मॅन्युअल रिव्ह्यू वरती क्लिक करायचं आहे. खाली त्याने कोणते प्रश्न सोडलेले आहेत, कोणते बरोबर आलेले आहेत आणि कोणत्याला किती गुण मिळालेले आहेत हे तो बघू शकतो. हे आपण ऑप्शन ऑन ठेवलेले आहेत, जर तसं करायचं नसेल तर त्यांना आपण बंद सुद्धा करू शकतो. अशा प्रकारे आपण याची सेटिंग केलेली आहे. आता मुख्य प्रश्नपत्रिकेकडे गेल्यावरती आपल्याला दिसेल की इथे आता नवीन टॅब चालू झालेला आहे. या डाव्या कोपऱ्यात खाली एक बरोबरची फुली आलेली आहे. आता या बरोबरच्या फुलीवरती ज्या वेळेस आपण क्लिक करतोय तर आपल्याला विचारलं जातं की या प्रश्नाला आपण किती मार्क द्यायचे, तर मी इथे दोन गुण दिलेले आहे. त्यानंतर यापैकी कोणता उत्तर बरोबर आहे, तर निळे, यासाठी मी निळा हा सिलेक्ट केला आणि डन केलेला आहे. आता इथे आपला हा प्रश्न तयार झालेला आहे, याला मी रिक्वायर्ड म्हणजे कंपल्सरी मध्ये टाकत आहे, म्हणजे हा विद्यार्थी हा प्रश्न जो आहे हा विद्यार्थ्याला सोडवावाच लागणार आहे. अशा प्रकारे दुसरा प्रश्न मी कॉपी करून घेतलेला आहे डायरेक्टली. आता याला आपण फक्त ऑप्शन बदलूया किंवा कलर बदलूया किंवा इथे आपण झाडांचा घेऊया, झाडाच्या पानाचा. आता या ठिकाणी आपण परत तिथे ते मार्कांवरती जाणार आहोत. दोन गुण आहे. आता जो निळा ऑप्शन होता तिथे आपण हिरवा देणार आहोत, निळा काढून टाकायचा आहे आणि खाली डन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे आपले दोन प्रश्न झालेले आहेत, म्हणजे चार मार्काचा प्रश्न झालेला आहे. हा पेपर तयार झालेल्याच्या नंतर आता आपण काय करणार आहोत, तर पेपर तुमचा तयार झाला, अशा प्रकारे तुम्ही प्रश्नपत्रिका तयार करणार आहात. त्याच्यामध्ये तुम्ही काही प्रश्न हे मल्टिपल चॉईसचे होते तसे शॉर्ट आन्सरचे घेऊ शकता, पॅरेग्राफ म्हणजे मोठे उत्तर, लॉंग आन्सर जे आहेत आपले ब्रीफ क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता, चेकबॉक्सवाले तुम्ही घेऊ शकता, ड्रॉपडाऊन घेऊ शकता, लिनियर स्केल त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, अशा प्रकारे विविध प्रश्न प्रकार तुम्ही घेऊ शकता. याच प्रकारे तुम्ही याच्यामध्ये एखादा फोटो सुद्धा ऍड करू शकता. जसं इथे तुम्ही बघत असाल तर नवीन प्रश्न ज्यावेळेस घेतोय मी तेव्हा ऑप्शनला इथे तुम्हाला इमेज दिसतंय,
की इन्सर्ट इमेज तुम्ही करू शकता की एखादं चित्र त्यांना दाखवू शकता की खालीलपैकी कोणतं चित्र बरोबर आहे. एखाद्या पक्षाचा वरती तुम्ही प्रश्न विचारला असेल आणि त्याचे खाली चित्र दाखवले चार तर त्यापैकी योग्य ते चित्र तुम्ही ओपन करू शकता. अशा प्रकारे तुम्ही हा जो पेपर आहे तो तुम्ही सेट करणार आहात. आणि सेट करून झाल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत तर तो पेपर जो आहे तो आपण सेंड करायचा आहे. तो सेंड करण्यासाठी तुम्हाला मी माझ्याकडे तयार केलेला पेपर दाखवतो. इथे हा पेपर तयार केलेला आहे. वरती शाळेचं नाव टाकलेलं आहे, खाली इयत्ता विषय टाकलेला आहे. अशा प्रकारे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक. ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठीची आहे. आणि ज्यावेळेस आपण इथे सेंड करतोय, सेंड या ऑप्शनवर क्लिक करतोय, त्यावेळेस इथे ईमेलने सेंड करायचं किंवा बाजूला ही जी लिंक आहे या लिंक वरती क्लिक केलं की ते तुम्हाला एक प्रकारची लिंक मिळते. आणि त्या लिंक वरती ज्यावेळेस तुम्ही कॉपी या शब्दावरती क्लिक करत आहात त्यावेळेस ती लिंक कॉपी होते. ही कॉपी झालेली लिंक तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप मध्ये जिथे तुम्हाला हवी आहे तिथे तुम्ही पेस्ट करू शकता. आता या ग्रुप मध्ये मी ती पेस्ट करतो आहे, इथे सेंड केली जाईल ती. अशा प्रकारे तुम्ही ती लिंक कॉपी करू शकता. त्यानंतर या ठिकाणी रिस्पॉन्सेस हा शब्द आपल्याला दिसतोय की किती विद्यार्थ्यांनी आपल्याला रिस्पॉन्स दिलेले आहेत. मी मगाशी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस आपण सेंड करतो आणि विद्यार्थी रिस्पॉन्स करतात ते आलेले रिस्पॉन्स आपल्याला इथे दिसतात. तर इंडिव्हिज्युअल मध्ये गेलो तर या ठिकाणी ह्या इतक्या विद्यार्थ्यांचे आपल्याला हे प्राप्त झालेले आहेत, रिस्पॉन्स प्राप्त झालेले आहेत. हे त्यांचे ईमेल ऍड्रेस आहेत. आणि इथे त्यांची नावं आहेत, जसं आपण क्वेश्चन पहिला घेतलेलं आहे संपूर्ण नाव, इथेही त्यांची नावं आहेत. ध्रुव प्रशांत राणे कुरेकर ही सर्व त्यांची नावं आहेत. अशा प्रकारे सर्व रिस्पॉन्स आहेत. जेवढे आपण प्रश्न टाकले होते की त्या विद्यार्थ्यांनी कशी उत्तरं दिलेली आहेत ही उत्तरं सुद्धा आपल्याला इथे दिसतात. अशा प्रकारे आपण हा पेपर सेट करू शकतो. विद्यार्थ्यांना अशा प्रकारची प्रश्नपत्रिका सोडवणे अतिशय सोपे आणि आनंददायी मजेदार वाटतं आणि ते विद्यार्थी ते प्रश्नपत्रिका सोडवतात. तर आजच्या या टॉपिकमध्ये आपण प्रश्नपत्रिका कशी तयार करायची हे अभ्यासलं, हे पाहिलं. याच्या पुढच्या टॉपिकमध्ये आपण याच्यातले आणखीन काय काय आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो हे पाहू. आजच्या दिवसापुरता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.